हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मलिकांबाबत गैरसमजातून फडणवीसांचं पत्र, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, मलिकांना जेलमध्ये जावं लागल्यानं माहितीमध्ये न घेण्याची भाजपची भूमिका, अजितदादांकडून स्पष्ट। लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण, जागावाटपाच्या वेळेला धक्कातंत्राचा वापर करणार, अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांचे संकेत। मलिक या आठवड्यामध्ये अधिवेशनात सहभागी होणार नाही, प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांचा आरामाचा सल्ला, सूत्रांची माहिती। तर फडणवीसांच्या पत्रानंतर मलिक अधिवेशनामध्ये जाणं टाळत असल्याची चर्चा। सरसकट आरक्षणाची मागणी चुकीची, एकटे जरांगे मराठा समाज नाही, नितेश राणेंचा हल्ला बोल, तर मी म्हणजे मराठा समाज असं कधी समजलं नाही, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मराठे पायदळी तुडवते, जरांगेंचा पलटवार। आवेशपूर्ण बोलून समाजामध्ये भांडणं लावली जात आहेत का, भुजबळांनी राजीनामा देऊन बोलावं, पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा, तर ओबीसींसाठी बोलत राहणार, भुजबळांचं प्रत्युत्तर। दिशा सालियान प्रकरणामध्ये एसआयटी लवकरच काम सुरू करणार, पुन्हा सर्वांचे जबाब नोंदवले जाणार, तर दिशा प्रकरणामध्ये पुरावे तपासून पाहू, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यभरात 28,000 कुणबी नोंदी आढळल्या, 15 डिसेंबर पर्यंत शिंदे समिती अहवाल सादर करणार, नोंदींचा लाभ 3 ते 4 लाख नागरिकांना मिळणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये आजही मराठा आरक्षणावर चर्चा, काल विरोधकांकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी, तर पीक विमा, अतिवृष्टी, दुष्काळ मुद्द्यावरही चर्चा होणार। जुन्या पेन्शनवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनेची 5 वाजता बैठक, 14 डिसेंबर पासूनचा संप पुढे ढकलण्यासाठी तातडीची बैठक। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पाहणी दौरा। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये नागपुरात ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज बैठक, बबनराव तायवाडेंसह इतर नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज भोपाळला जाणार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल, तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान होणार। पालघर वाढवण बंदर विरोधातील स्थानिक आता विधिमंडळावर धडकणार, शेकडो स्थानिक नागपूरकडे रवाना। पोलीस अधीक्षक अधिक तपासासाठी ललित पाटीलला शिंदे गावामध्ये ड्रग्ज कारखान्यावर नेण्याची शक्यता, ललित पाटील सध्या पोलीस कोठडी। महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला अटक, रवी अप्पलसह दोघांना दुबईतून अटक, सूत्रांची माहिती। ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन, कर्करोगावरील उपचारादरम्यान टाटा रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। पुण्याला फक्त 6 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा, भर उन्हाळ्यामध्ये पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, अहवाल समोर, लाडूच्या सेवनानं भक्तांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता। मुंबईतील किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशानं घट होणार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत रात्रीचं तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत कमी होण्याची शक्यता। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचा जानेवारीमधील भारत दौरा रद्द, हमास इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द, क्वाड परिषदही लांबणीवर। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।